नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात? मस्त ना? मस्तच राहा, माझ्या रेसिपी पाहत राहा, बनवत जा, खात जा. मैत्रिणींनो, तोंडाला चव आली पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे रेसिपी. तर पहा तुम्ही आज मी काय दाखवते ती. तर जाऊया सीतारेरी किचनमध्ये. हे पहा, इथे मी दोडकी घेतलेली आहेत आणि ही दोडकी हिरवीगार कवळी कवळी दोडकी आहे छान. आता याची मी शिरा काढून घेतणार आहे. मी आता दोन दोडकी आहेत माझ्याकडे, पण एकच याचं करणार आहे तुम्हाला. तर मी करणार आहे भरली दोडकी. जबरदस्त रेसिपी आहे, नक्की पहा तुम्ही. वेगळ्या पद्धतीने हटके रेसिपी आहे, जरा वेगळ्या पद्धतीने मी सर्च केलेली रेसिपी आहे म्हणून वेगळी आहे. कधी तुम्ही खाल्ली पण नसणार. असे एक साईजचे तुकडे करायचे, पहा तुम्ही. एक साईजचे पूर्ण तुकडे करून घ्यायचे. कवळी कवळी दोडकी आहे आणि इथल्या मध्ये असं कापून घ्यायचं. बाकी असं झालं पाहिजे आणि आतमध्ये त्याला त्याच्यात आपल्याला मसाला भरायचा आहे. छान असं सगळीकडून कापून घ्यायचं मस्त. खूप अप्रतिम लागतात ही दोडकी, तुम्ही जर करून पहा कधी पण. अशा पद्धतीने करा, खूप फार छान लागतात ती दोडकी. तर नक्की तुम्ही करून पहा. आता मी भरले पूर्ण तो घेतलेली आहेत हे करून. आता मसाला, इथे मिरच्या घेतलेल्या आहे. इथे बघा, काश्मीरी मिरची आहे बारीक बिना तिखटची. आलं घेतलं, लसूण घेतलेलं आहे, गूळ घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे, चिंच घेतलेले आहे आणि इथे धणे मी जास्तच घेतलेत. पहा, दोन मोठी धणे घेतलेले आहेत भरपूर. आणि हे संपूर्ण वाटून घेणार आहे मी. बारीक नाही पण जाड पण नाही, असं मीडियम असं वाटणार आहे. आणि वाटण करताना ना मी त्याच्यात टाकणार आहे तेल. एक पळीभर तेल टाकायचं आणि वाटून घ्यायचं. पाणी बिलकुल घालायचं नाही वाटताना म्हणून तेल टाकायचं. आता तिकडे फोडणीसाठी मी कमी तेल टाकणार आहे, का की याच्यात तेल घालणार आहे ना मी, म्हणून फोडणीसाठी कमीच तेल घालणार आहे मी. बाकी नुसतं कोरडं पण नाही वाटणार ते, का की मध्येच चिटकणार म्हणून याच्यातच तेल टाकायचं. आणि मी संपूर्ण कच्चं घेतले, पाहा तुम्ही. लक्ष द्या, व्हिडिओ जरा बारीक नेहमी पाहत राहा कशा पद्धतीने मी करते. एकदम जबरदस्त आहे रेसिपी. ह्या पद्धतीने की तुम्ही कधी खाल्ली नसणारे आणि एवढी जबरदस्त आहे. तर नक्की तुम्ही पहा, बारीक व्हिडिओ करून पहा, संपूर्ण व्हिडिओ पहा, तर कळेल तुम्हाला कसं बनवलेलं आहे, काय बनवलेलं आहे ते. पहा इथे बघा, मी बारीक बारीक तुकडे करून घेते खोबऱ्याचे. खोबरे पण घालणार आहे, जास्त नाही थोडंसं घालणार आहे. हे पहा, आता मी बारीक वाटून घेते छान. बारीक म्हणजे जाडसर जरासं. हे पहा, आता वाटलेलंच आहे जाडसर. हे असं वाटून घ्यायचं बघा, जास्त बारीक नाही जाड नाही. आता मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते. हे पहा, हे संपूर्ण काढून घ्यायचं दुसऱ्या भांड्यात. कसं आहे, कधीतरी वेगळी रेसिपी, कधीतरी वेगळा टेस्ट करावा. आपण तोच मसाला, तोच सगळं घालून भाज्या करत असतो ना, जरा वेगळ्या पद्धतीने करून पहा. तेवढीच जबरदस्त टेस्ट येणार, तेवढीच खूप, तेवढीच म्हणजे आणखीन भरपूर एवढी टेस्ट येणार त्याला. तर नक्की करून पहा तुम्ही, वेगळी चव येते तोंडाला. हे पहा, आता मी हळद टाकलेली आहे अर्धा स्पून. चुटकीभरच हिंग टाकणार आहे. हिंगाने स्वाद पण छान येतो आणि ह्याला उभारून येते ही भाजी. भाजीचं आहे तर इथे मीठ घातलेलं आहे. चवीप्रमाणे घाला. कुठल्या वस्तू आहेत आपण भाजीला घालतो ना, तर त्याच्यात एखाद्या वस्तूनी खूप अशी उभारून येते, तसं हिंग आणि धण्यानी ना ह्याला खूप वेगळी टेस्ट येईल. तर इथे बघा, भरलेली वांगी आहे मी मिक्स केलेली. ते संपूर्ण इथे बघा, मी आता गच्च भरून घ्यायची वांगी. हे पहा, संपूर्ण भरून घ्यायची वांगी छान. मी पूर्ण भरून घेते वांगी. मी एकच दोडकीचं केलेलं आहे. कवळी लुसलुशीत दोडकी होती आपली मस्त. आणि काही काही वेळेस काय होतं, दोडकी कडू पण नसतात, ते व्यवस्थित बघायचं. असं त्याचा शेंडा कापून घ्यायचा आणि जिभेवर असा चाखून बघायचा, खरंच कडू आहे का. तिथं कडू असतात दोडकी काय काय. तर ही मी संपूर्ण भरून घेते. पहा, हा मसालाच खूप अप्रतिम आहे. त्याच्यात चव वेगळ्या वेगळ्या येणार. त्याला कसं गोड पण घातली आपण, गूळ, त्याच्यात चिंच पण घातली आणि त्याच्यात मिरची पण आहे, धन्याची वेगळी टेस्ट. तर म्हणजे वेगळेवेगळ्या टेस्ट घातल्यात ना, तर ते असं भरून येतो, ते उभारून येतो कुठल्याही डिशला. आणि डिश वेगळी लागती. आणि कसं, एखादा जरी आजारी पडला ना, तर तोंडाला चव येते. इथे मी जिरे पावडर आणि कोथिंबीर टाकलेली आहे. तेल बघा, थोडंसंच टाकलेलं आहे, का की ते एकदम कच्चं नाही घालावं, का की तेल आपण भरपूर घातलेलं आहे. हे धने पावडर टाकली होती. आता पहा, मी हे कुरकुरीत होऊन देतपर्यंत जरा मिक्स करायचं. ह्याला बारीक गॅस केलेला आहे, स्लो नाही जास्त माझा गॅस. छान असा बारीक करूनच त्याला कुरकुरीत होऊन द्यायचं. मी मोहरी नाही टाकली याच्यात, खाली धने जिरं आणि धनीची कोथिंबीरीची टाकलेली आहे थोडीशी. थोडं नकळत तेल टाकलेलं आहे बारीक स्पून. हे पहा, आता मी घेणार आहे ती आपली भरलेली.
दोडकी पहा छान दोडकी आहे भरलेली आणि एवढी हे दोडकी तुम्ही खाल्लीच नसणार आहे कधी, मी सांगते जर अशा पद्धतीने असा मसाला वापरून आणि ह्या पद्धतीने केलेली कधीच नसणार आहे खाल्ली का की आहेच जबरदस्त वेगळीच टेस्ट येते त्याला। तर हे पहा उरलेला मसाला पण त्याच्यात सोडून त्याच्यात हे पहा तो उरलेला मसाला संपूर्ण सोडून देते मी त्याच्यात हे पहा छान असं सगळं सोडून द्यायचं आणि हलवं जरा मिक्स करायचे असं छान हलवून घ्यायचं पहा मी संपूर्ण हलवून घेते का की ते सर्वीकडे लागला पाहिजे ते मसाला। आता ह्या मसाल्यात मी तेल घातलं होतं ना मग तेल सुटणार याला ह्याला हे पहा आता ह्याला मी थोडा वेळच असं नकळत झाकून ठेवणार आहे पहा तुम्ही हे थोडा वेळ झाकून द्यायचं का की पाणी बिलकुल घातलं नाही अजून मी पहा का की पाणी घातलं ना न ओतलं ना आता काढलं गेलं बघा आता थोडंच पाणी घालणार आहे पहा तुम्ही किती पाणी घालते मी नकळत एकदम 2-4 स्पून पाणी घालणार आहे म्हणजे असं बघा एवढंच पाणी बस का की जास्त आपण पाण्यात शिजवलं किंवा आत्ता झाकण ठेवते 1 मिनिटभर पण नाही 1/2 मिनिटच झाकण ठेवणार आहे आता काढलेली आहे पहा झाकण मी तर ही वांगी बघा जास्त झाकण ठेवलं आणि पाणी जास्त घातलं ना तर त्याचा रंग वेगळा होतो। आता हे शिजलेलंच आहे जवळजवळ शिजतच आलेलं आहे पहा आता छान शिजलेलं आहे रंग पण छान आहे सुगंध पण छान सुटलेला आहे त्याचा। आता मी डिशभर बनवून दाखवते झाली आपली डिश तयार एकदम सोप्या पद्धतीत पहा तर मी काढून घेते एकदम बघा रंग काळा मसाला म्हणतो ना आपण काळ्या मसाल्यातलं करतो तशी टेस्ट तुम्ही पहा केल्यावर कळेल तुम्हाला टेस्ट काय आहे ती। एखादा आजारी माणूस असलं तर आजारातून उठून ही का दोडकी खातील अशी टेस्ट आहे। तर मैत्रिणींनो पहा माझी झालेली आहे रेसिपी नक्कीच तुम्हाला आवडेल, आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नवीन असेल तर जरूर सबस्क्राईब करा नवीन नवीन माझ्या रेसिपी भेटतील तुम्हाला। चला बाय नवीन काहीतरी हटके।